आज सकाळी स्कॉपिओ गाडीतून गुटक्याची वाहतूक होत असल्याची बातमी कवटेमंकळ पोलिसांना मिळाली पोलिसांनी कवटेमंकळ ते जत रोडवर नागोळे फाट्यावर सापळा लावला आणि ही कारवाई करण्यात आली यावेळी स्कॉर्पिओ गाडीत पोत्यात भरलेला सुगंधी तंबाखू गुटका अशा एकूण वीस पोती हस्तगत करण्यात आल्या आहेत तसेच यासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ सुद्धा ताब्यात घेण्यात आली आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे आरोपी हा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर निलकंडा बोरगे असे आरोपीचे नाव आहे हा साठा कुठला आहे आणि कुठे जात होता याचा तपास कवटे मंकाळ पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली